पुण्यासह घाटमाता परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. येत्या 24 तासात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुसळधार पावसामुळे उजनीवरील धरणं फुल भरलेली आहेत. खडकवासला, वडिवळे, कासारसाई, कळमोडीसह अनेक धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात येतोय. याचा फायदा उजनी धरणाला होत असून उजनीत तुफान आवक येत आहे. काल सायंकाळच्या तुलनेत आज सकाळी आवकमध्ये तुफान वाढ झाली आहे. आज शुक्रवार 26 जुलै उजनी धरणाचे सकाळी 6 वाजेचे अपडेट झालेले आहेत. ते अपडेट पाहण्याआधी आपण जर HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आज सकाळी 6 वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये 1,44,119 क्युसेकनं पाणी जमा होत आहे. काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली. काल रात्री 9 वाजेच्या अपडेटनुसार उजनी धरणात 98,840 क्युसेकनं पाणी जमा होत होतं. सध्या उजनी धरणात 62.21 TMC पाणीसाठा जमा झालाय. यात उपयुक्त पाणीसाठा हा -1.45 TMC इतका आहे. उजनी धरण सध्या -2.71% वरती आहे.